नमस्कार, मी पाटलो पाटील, बांबू महान्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बांबू शेती असून बांबूचे उत्पादन वाढले आहे। या बांबूचे मूल्यवर्धन व्हावे म्हणून काही उत्पादने तयार करणारे उद्योग सुरू व्हायला पाहिजेत। यासाठी महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही गिरीराज यांनी प्रत्यक्ष कोल्हापूरला भेट दिली होती, शेतकऱ्याशी संवाद साधला होता। कोल्हापुरातील बांबू शेतीमधील बांबूचे कसे मूल्यवर्धन करता येईल, त्यातून उद्योग व रोजगार कसे निर्माण करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी गडचिरोली अगरबत्ती प्रोजेक्टचे सल्लागार विनय कुमार यांना कोल्हापूरला खास पाठवले होते। विनय कुमार यांचा बांबू उद्योगातील अभ्यास व अनुभव खूप असल्याने त्यांच्या या भेटीचा निश्चितच चांगला उपयोग होईल। विनय कुमार यांनी यावेळी बांबू शेतकरी प्रसाद रोटे, जवाहर रोटे, संतोष रोटे, अमित बाजीराव पाटील, सीमा बायोटेकचे विश्वास चव्हाण, विकास पाटील, ईश्वर ॲग्रीचे अरुण वांद्रे तसेच पाटलोबा पाटील यांची भेट घेतली। कोल्हापूरमधील बांबू शेतीमधून पॅलेट्सची निर्मिती व अगरबत्ती उद्योगाच्या संधीबाबत त्यांनी यावेळी चर्चा केली। कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यामध्ये कडुळ्या गावामध्ये प्रसाद रोटे, जवाहर रोटे आणि संतोष रोटे यांची बांबू शेती आहे। आपण पाहत आहोत बलकोवाची मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे, ती शेती आपण पाहत आहोत। या शेतीमध्ये बलकोवा या प्रजातीची मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे, त्याची सुंदर शेती आपण पाहत आहोत। नॉर्थ ईस्ट में बहुत बढ़ता है, उसको क्या करना पड़ेगा ना, चारकोल बनाने के बाद उसको पल्वराइज करना पड़ेगा, फिर आपको ब्रिकेट बनाना पड़ेगा। चारकोल बनेगा अलग अलग साइज का, आपको तो पाउडर नहीं करना है, इसको कट करके चारकोल बनाना है। करेक्ट, चारकोल बन जाएगा अलग अलग, उनका फीस टर्म कितना दे वो पता नहीं लगेगा, 50% आ जाता है, फिर मार्केट चल जाता है वो आपको 70% तक नहीं आएगा। नहीं ब्लेड जैसे रहता है, वो चिपिंग भी होगा पाउडर भी हो जाएगा। अपने को मैक्सिमम 150 मैश का बहुत हो गया, इतना कटिंग का ही बोल रहे थे क्या? नहीं, वो तो प्रोसेसिंग के लिए होता है, पर बांस कटिंग करने के लिए दूसरा टूल है मशीन से। जल्दी काट दूंगा, उसके लिए ये स्किल जॉब है, काटेगा ना वो खराब होएगा बांधी, हल्का भी करा कर तो ब्रांचेस एक ना सर, ये बहुत हार्ड है, इससे बेकार है वो बांबू से बांबू करे थे, इसमें ये अच्छा डिस्टेंस रखा है। बाजीराव पाटील यांच्या शेतामधील टोळा सवंच आणि वेटे वाढलेली दिसत आहेत आपल्याला, सात आणि साडेसात लिया नाही। बड़े हो गए ना सर अभी, तो इधर टुलडा का कितना रहेगा पाते 18 है ना, 18 इंच लंबा है टुलडा बांबू। बाजीराव पाटील यांच्या शेतातील टुलडा बांबूची बेटे उंच आलेली, अतिशय सुंदर असा बांबू आहे।